मंडळी माझे तुझे रेशमघाट या मालिकेत नुकतंच यश आणि नेहाचं लग्न दाखवण्यात आलं। यानंतर आता या मालिकेत यश आणि नेहा यांतील काही रोमॅन्टिक सीन दाखवण्यात येत आहेत। नुकतंच यश आणि नेहा यांचं एक रोमॅन्टिक गाणं झी मराठीने शेअर केलंय, पण या गाण्यामुळे झी मराठी आणि माझे तुझे रेशमघाट या मालिकेला खूप ट्रोल करण्यात येत आहे। कारण या गाण्याच्या बॅकग्राऊंडला तू इश्क इश्क सा मेरे हे हिंदी गाणं सुरू आहेत। मराठी सिरियलमध्ये मराठी गाणी घेण्याऐवजी हिंदी गाणी घेण्यात येते ही गोष्ट अनेकांना खटकली। यांना मराठी गाणी भेटत नाही का असं म्हणत अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली। तसेच जी मराठीवरच्या इतर मालिकांमध्येही हिंदी गाणी घेतात यावरून अनेक प्रेक्षकांनी जी मराठीवर टीका केली। मंडळी, मराठी प्रेक्षकांच्या मध्ये मराठी गाणी घेण्याची ही मागणी योग्यच आहेत, कारण मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपट बघत नाही असे अनेक वेळा मराठी कलाकार हे ओरड करतात। पण जेव्हा मराठी कार्यक्रम किंवा मालिकांमध्ये मराठी ऐवजी हिंदी गाणी लावली जातात तेव्हा हेच मराठी कलाकार त्यावर आक्षेप का घेत नाही? तेव्हा तर त्यांना या मराठी कार्यक्रमांमध्ये डान्स करण्यासाठी हिंदी गाणी चांगली वाटतात। मग मराठी प्रेक्षकांना हिंदीची आवड निर्माण करण्यात कुठेतरी याच मराठी कलाकारांचा हात आहे, कारण हे कलाकार सरळ सरळ मराठी कार्यक्रमांमध्ये मराठी गाण्यांना दुर्लक्षित करतात। त्यामुळेच मराठी मालिका आणि कार्यक्रमांमध्ये फक्त मराठी गाणीच घेतली जावी ही मराठी प्रेक्षकांची मागणी योग्यच आहे। तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा।